ओके, तर आपण काय करूया, त्याचा पुढचा पार्ट जो आहे तर थोडा लास्टचा जो काही पार्ट राहिलाय तो कव्हर करूया आणि हा चॅप्टर संपेल तर मग रिव्हिजन घेऊया. ठीक आहे, चालेल. ओके यस मॅम, ओके मॅम. ओके मॅम. ओके, नाउ स्क्रीन इज विजिबल. यस मॅम. यस मॅम. ओके, तर बघा आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे आपला राहिला होता तो म्हणजे ह्या चॅप्टर मधला एक पार्ट, तर तो काय हिमोपोएसिसची जी काही प्रोसेस आहे. ओके, त्याच्या जे काही स्टेजेस आहेत तर त्या आपल्याला बघायचं. हिमोपोएसिस म्हणजे काय होत असतं बघा, हिमोपोएसिस मध्ये की एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जे काही आपण ब्लड सेल्स बघितले, आरबीसी, डब्ल्यूबीसी, ओके, प्लेटलेट्स आणि त्याचे जे काही ग्रॅन्युलोसाइट्स, ए ग्रॅन्युलोसाइट्स, हे सगळे कसे फॉर्म होतात, कसे डेव्हलप होतात, तर ते त्याच्या काही कोणत्या स्टेजेस आहेत, तर त्या स्टेजेसचा स्टडी म्हणजे हिमोपोएसिस. तर हे ही प्रोसेस आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. बघा, हिमोपोएसिस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल्स. ज्या काही स्टेजेस आहेत ब्लड सेल्स कशा डेव्हलप होतात, त्याच्या अगोदर किती, म्हणजे एखादी ब्लड सेल फॉर्म व्हायच्या अगोदर किती स्टेप्स असतात, किती फेजेस असतात, तर ते फेजेस सगळे आपल्याला माहित असायला हवे. ओके, तर बघा हे फर्स्ट आपण बघितलं होतं आरबीसी. ओके, म्हणजेच रेड ब्लड सेल्स, त्याला आपण काय म्हणू म्हणत होतो एरिथ्रोसाइट्स. तर एरिथ्रोसाइट्स कसे फॉर्म होतात बघा, सुरुवातीला काय असतं, एक प्युरिपोटेंट हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स असते, बरोबर आहे. तर स्टेम सेल्सचं नाव आहे हिमोपोएटिक स्टेम सेल्स. त्याला अजून इन जनरल म्हणलं जातं हिमोसायटोब्लास्ट. तर त्याच्यापासून काय होतं बघा, सुरुवातीला फॉर्म प्रो एरिथ्रोब्लास्ट फॉर्म होतो आणि त्या प्रो एरिथ्रोब्लास्ट नंतर अर्ली एरिथ्रोब्लास्ट फॉर्म होतं. बघा, सुरुवातीला काय असतं, एक हिमोसायटोब्लास्ट असतं, म्हणजेच ते काय असते, एक प्रकारचे स्टेम सेल्स असते, स्टेम सेल असते. मग ते त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रो एरिथ्रोब्लास्ट मध्ये होतं. त्याच्यानंतर प्रो एरिथ्रोब्लास्ट नंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, अर्ली एरिथ्रोब्लास्ट. त्या अर्ली एरिथ्रोब्लास्ट नंतर पुन्हा त्याचं कन्वर्जन इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट. त्या इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट नंतर त्याचं कन्वर्जन होतं लेट एरिथ्रोब्लास्ट मध्ये आणि ते रेड लेट एरिथ्रोब्लास्ट जे आहे तर त्याचं पुन्हा कन्वर्जन होतं रेटिक्युलोसाइट्स आणि फायनली हे रेटिक्युलोसाइट पासून एरिथ्रोसाइट्स फॉर्म होतात. बघा किती स्टेप्स आहेत, सुरुवातीला स्टेम सेल्स, ही कॉमन स्टेप आहे सगळ्यामध्ये, हिमोसायटोब्लास्ट प्रेझेंट असतो ऑलरेडी, म्हणजे ती स्टेम सेल असती, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रो एरिथ्रोब्लास्ट मध्ये होतं. त्या प्रो एरिथ्रोब्लास्ट नंतर त्याचं कन्वर्जन होतं अर्ली एरिथ्रोब्लास्ट. त्या अर्ली एरिथ्रोब्लास्ट पासून काय फॉर्म होतो, इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट आणि ते इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट नंतर लेट एरिथ्रोब्लास्ट फॉर्म होतं. फायनली त्याच्यानंतर काय होतं, रेटिक्युलोसाइट फॉर्म होतात आणि रेटिक्युलोसाइटचं कन्वर्जन पुन्हा कशामध्ये होतं, एरिथ्रोसाइट्स, म्हणजे आपल्या आरबीसीस. ओके, समजलं आरबीसीस कशा फॉर्म होतात. सुरुवातीला स्टेम सेल असती, स्टेम सेल्स पुन्हा प्रो एरिथ्रोब्लास्ट होतं, प्रो एरिथ्रोब्लास्ट अर्ली एरिथ्रोब्लास्ट होतं, अर्ली एरिथ्रोब्लास्ट इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट होतं, इंटरमिडिएट एरिथ्रोब्लास्ट लेट एरिथ्रोब्लास्ट होतं, त्याचं कन्वर्जन पुन्हा रेटिक्युलोसाइट मध्ये होतं, रेटिक्युलोसाइटचं कन्वर्जन पुन्हा एरिथ्रोसाइट मध्ये होतं. हे झालं आरबीसीचं प्रोडक्शन, म्हणजे एरिथ्रोसाइटचं प्रोडक्शन कसं होतं, ते एका स्टेम सेल पासून ते एरिथ्रोसाइट कसे फॉर्म होते. त्याच्यानंतर बघा, आपण डब्ल्यूबीसीस बघितलं होतं, तर त्या डब्ल्यूबीसीस मध्ये कुठले कुठले टाईप होते, एनी वन, ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट. ओके, तर ए ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय काय होतं, ए ग्रॅन्युलोसाइट मध्ये बेसोफिल, इओसिनोफिल आणि अजून एक कोणती, न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल्स, गुड गुड. तर बघा ते आता तिन्ही वेगवेगळ्या ह्याच्यानी फॉर्म होतात, तर त्याच्या पण प्रोसेस आपल्याला बघायचे. तर बघा, सुरुवातीला हिमोसायटोब्लास्ट ही स्टेम सेल असती, तर त्या स्टेम सेल्सचं कन्वर्जन कशामध्ये होतं,
मायोब्लास्ट मध्ये होतं, त्याच्यानंतर मायोब्लास्ट मधून त्याचं कन्वर्जन प्रोमायोब्लास्ट मध्ये होतं, आणि त्या प्रोमायोब्लास्ट सॉरी प्लोमायोसाइट ओके सॉरी प्रोमायोसाइट असते, तर त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन बेसोफिलिक मायोसाइट मध्ये होतं, आणि फायनली त्याचं कन्वर्जन बेसोफिल मध्ये होतं. बघा हे बेसोफिल, त्याच्यानंतर इओसिनोफिल, आणि एक कोणता राहिला न्यूट्रोफिल. तर हे तीन आहेत ना, तर त्याचं स्टेप्स सेम आहेत. कुठपर्यंत? हे प्रोमायोसाइट पर्यंत. आणि तिथून काय चेंज आहे फक्त, आता इथे कसं बेसोफिलिक मायोलिसाइट आहे ओके, हे बेसोफिलिक मायोलिसाइट आहे, तर तिथे फक्त कसं येणार न्यूट्रोफिलिक मायोलिसाइट किंवा इओसिनोफिलिक मायोलिसाइट, एवढाच चेंज आहे. बघा सिंपल आहे. पहिल्यांदा काय असतं, हिमोसायटोब्लास्ट असतं, तर ते हिमोसायटोब्लास्टचं कन्वर्जन मायोब्लास्ट मध्ये होतं, त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन प्रोमायोलिसाइट मध्ये होतं, आणि त्याचं कन्वर्जन बेसोफिलिक मायोलिसाइट मध्ये होतं, आणि फायनली ते बेसोफिल फॉर्म होतात. त्याच्यानंतर बघा इथं मी साइड बाय साइड दाखवलेले आहेत हा न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिलचं. बघा स्टेप्स सेम आहेत. कुठून? हिमोसायटोब्लास्ट, इकडे पण हिमोसायटोब्लास्ट असतं सुरुवातीला, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर मायोब्लास्ट मध्ये होतं. मायोब्लास्टचं कन्वर्जन प्रोमायोलिसाइट मध्ये होतं, प्रोमायोलिसाइटचं कन्वर्जन न्यूट्रोफिलिक मायोलिसाइट मध्ये होतं, आणि फायनली न्यूट्रोफिल्स मध्ये होतं. तर बघा इकडे ह्याचं इओसिनोफिल्सचं इथे डबल झालंय चुकून माझ्याकडून मायोसायटोब्लास्टचं, इथे काय येतं मायोब्लास्ट फक्त येतं सेकंड ओके इथे 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 हा इथे इथे मिस्टेक झाली, एक हिमोसायटोब्लास्ट नाही आहे इथे, इथे मायोब्लास्ट आहे. तर बघा हिमोसायटोब्लास्टचं कन्वर्जन मायोब्लास्ट मध्ये होतं, त्याचं कन्वर्जन प्रोमायोलिसाइट मध्ये होतं, प्रोमायोलिसाइटचं कन्वर्जन इओसिनोफिल मायोलिसाइट मध्ये होतं, आणि फायनली काय होतात इओसिनोफिल्स फॉर्म होतात. बघा चेंज फक्त या तिन्हीत काय, जे काही एग्रॅन्युलोसाइट्स आहेत तर त्यांचे जे फॉर्मेशन होत आहेत बघा फक्त चेंज कुठे, इथे न्यूट्रोफिलिक मायोलिसाइट आहे आणि इथं इओसिनोफिलिक मायोलिसाइट, एवढाच फरक आहे. बाकी वरच्या स्टेप्स ज्या आहेत तर त्या सेम आहेत. इथे मायोब्लास्टच आहे, डबल चुकून हिमोसायटोब्लास्ट झालेले माझ्याकडून ओके. समजलं का एक ग्रॅन्युलोसाइट कशा फॉर्म होतात? समजलंय का? अजून एकदा सांगू दत. हो मॅम एकदा सांग. हा ओके. तर बघा आता आपण हे तर समजलं का तुम्हाला, हे बेसोफिलचं समजलं? बघा हिमॅटोस हा बर हे समजलंय ओके. तर हे ह्याच्यानंतर जे आहे न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिल, तर हे दोन्ही सुद्धा ह्याच्यासारखेच आहेत सेम, जे काही बघितलं आपण सुरुवातीला बेसोफिल त्याच्यासारखंच सेम आहे प्रोसेस. बघा सुरुवातीला काय हिमोसायटोब्लास्ट आहे बरोबर आहे, तिथे पण काय होतं हिमोसायटोब्लास्ट होतं, ते काय आहे स्टेम सेल आहे बरोबर आहे, स्टेम सेल्स पासून सगळ्याची सुरुवात होते प्रोसेसची. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं मायोब्लास्ट मध्ये, तर त्या मायोब्लास्टचं पुन्हा कन्वर्जन कशामध्ये होतं प्रोमायोलिसाइट ओके प्रोमायोलिसाइट. इथंपर्यंत समजलंय का? यस मॅम. तर बघा हे प्रोमायोलिसाइट जे आहे तर त्याचं कन्वर्जन पुन्हा कशामध्ये होतं न्यूट्रोफिलिक मायोलिसाइट, न्यूट्रोफिलिक मायोलिसाइट मध्ये होतं, आणि फायनली त्याचं फॉर्मेशन पुन्हा न्यूट्रोफिल मध्ये होतं. तसंच इओसिनोफिल मध्ये सुद्धा प्रोसेस सेम आहे, हिमोसायटोब्लास्ट आहे त्याच्यानंतर मायोब्लास्ट आहे, इथे चुकून झालेला आहे हिमोसायटोब्लास्ट खाली सेकंडला इथे ओके चुकून झालेला आहे. वेट आय विल करेक्ट इट अदरवाइज यू आर कन्फ्युजिंग. ओके तर बघा हिमोसायटोब्लास्ट फर्स्ट स्टेप सेम आहे, त्याच्यानंतर मायोब्लास्ट, त्याच्यानंतर प्रोमायोसाइट ओके प्रोमायोलिसाइट, त्याच्यानंतर इओसिनोफिलिक मायोसाइट,
तर इथे फक्त चेंज आहे. मग असं काय होतं, न्यूट्रोफिलिक मायोलोसाइट होतं. इथं काय आहे, इओसिनोफिलिक मायोलोसाइट. का तर आपल्याला काय फॉर्म होणार आहे नंतर, इओसिनोफिल्स फॉर्म होणार आहे. म्हणून काय येतं इथं, इओसिनोफिलिक मायोलोसाइट. समजलंय का आता? येस मॅम. ओके, तर आता आपण काय काय हे बघितले, ए ग्रॅन्युलोसाइट्स बघितले, बरोबर आहे. आता ग्रॅन्युलोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट्स कोणते कोणते होते? ग्रॅन्युलोसाइट्स मोनोसाइट अँड लिम्फोसाइट. बघा, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट ह्याला काही इतकी प्रोसेस नाही मोठी. बघा, सुरुवातीला काय, हिमोसायटोब्लास्ट म्हणजे आपला स्टेम सेल. ओके, तर त्या स्टेम सेल्स हिमोसायटोब्लास्ट जे आहे, तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मोनोसायटोब्लास्ट मध्ये होतं. का तर मोनोसाइटच्या फॉर्मेशन साठी. आणि इकडे काय, लिम्फोसाइट कसे फॉर्म होतात, तर हे जे हिमोसायटोब्लास्ट आहे त्याचं कन्वर्जन लिम्फोब्लास्ट मध्ये होतं आणि फायनली लिम्फोसाइट फॉर्म होतात. ओके, बघा सिंपल आहे. हिमोसाइटोब्लास्ट हे स्टेम सेल आहे, याच्यापासूनच या दोन्ही फॉर्म होत असतात, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. तर हे जे हिमोसाइटोब्लास्ट आहेत, तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मोनोसाइटोब्लास्ट मध्ये, एकत्र मोनोसाइटच्या फॉर्मेशन साठी. आणि लिम्फोब्लास्ट कशासाठी, तर लिम्फोसाइटच्या फॉर्मेशन साठी. ओके, समजलंय, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट. यस मॅम. ओके, तर आपली कुठली, फक्त थ्रोम्बोसाइट. तर थ्रोम्बोसाइटचं कसं असतं, जे काही हिमॅटोप्लास्ट आपण म्हणलं स्टेम सेल, त्याच्यापासून डायरेक्टली काय फॉर्म होतं, मेगा कॅरिओसाइट फॉर्म होतं. आणि त्या मेगा कॅरिओसाइट पासून डायरेक्टली काय फॉर्म होतात, थ्रोम्बोसाइट्स म्हणजे प्लेटलेट. बघा, टर्म्स अवघड आहेत थोडे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. मेगा कॅरिओसाइट्स, ओके, प्रोएरिथ्रोब्लास्ट, ओके, असे जे काही टर्म्स आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवा लागतील. प्लेटलेट्स डायरेक्टली फॉर्म होतात, सुरुवातीला जे स्टेम सेल आहेत तर त्याच्यापासून मेगा कॅरिओसाइट फॉर्म होतात. मेगा कॅरिओसाइटचं कन्वर्जन डायरेक्टली थ्रोम्बोसाइट मध्ये होतं. समजलं, कशा फॉर्म होतात सेल्स मॅडम? आता ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय, तीन टाइप सांगितले होते की लिम्फोसाइट आणि मोनोसाइट सांगितलं होते, पण ते येत आहे ना काय काय मध्ये, तसंच दिलंय तू म्हणजे ग्रॅन्युलोसाइट मध्ये. ग्रॅन्युलोसाइट चे क्लासिफिकेशन लिम्फोसाइट आणि मोनोसाइट मध्ये येते. आणि ते जे टाइप सांगितले ना, न्यूट्रो लिम्फोसाइट आणि मोनोसाइट जे आहेत ना, ते ग्रॅन आणि न्यूट्रोफिल्स सांगितले. एक मिनिट, हे बघा, कन्फ्युज होऊ नका. जे लिम्फोसाइट आणि मोनोसाइट आहेत, तर ते काय आहेत, ए ग्रॅन्युलोसाइट, ओके, सॉरी, नॉन ग्रॅन्युलोसाइट आहेत ते. समजतंय का? फक्त ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट दोनच टाइप आहेत ना, नॉन ग्रॅन्युलोसाइट कुठे? ओके, ते ए ग्रॅन्युलोसाइट म्हणजेच ते आहे. ओके, तुम्ही जर आता दुसरीकडे बघितलं तर ते नॉन ए ग्रॅन्युलोसाइट म्हणजे नॉन ग्रॅन्युलोसाइट. इथं तुम्ही काय लक्षात ठेवा, फक्त मी सांगते, ते अगोदरच क्लासिफिकेशन राहू द्या. इथे तुम्ही काय लक्षात ठेवा, ज्या सेल्स आहेत, ओके, कन्फ्युज होऊ नका, ज्या सेल्स आहेत या डायरेक्टली सेल्सचं फॉर्मेशन कसं होतं, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ह्या ज्या आहेत बेसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, त्याच्यानंतर मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स, हे जे आहे तर ते आहे असं तुम्ही फक्त म्हणजे त्याची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची स्पेसिफिकली. असं पूर्ण सेम नाही की बाबा ग्रॅन्युलोसाइट्सची वेगळी प्रोसिजर, ए ग्रॅन्युलोसाइट्सची वेगळी प्रोसिजर. ओके, समजतंय का? येस मॅम. हा, तर ते क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवा त्यावेळेस जिथे तुम्हाला हे करायचंय, पण इथे फक्त प्रोसेस लक्षात ठेवा, ते उगा कन्फ्युज व्हायला नको तुम्हाला. ओके, तर इथपर्यंत क्लिअर झालं आता सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. सगळ्यांनी रिस्पॉन्स करा. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम.
ओके तर याच्या पुढची प्रोसेस बघा. तर एरिथ्रोपोएसिस, एरिथ्रोपोएसिस आपण फक्त काय बघितलं होतं एरिथ्रोपोएसिसचं, तर जे काही आरबीसीसच्या प्रोडक्शनला जे काही म्हणतात त्याला आपण एरिथ्रोपोएसिस असं म्हणत होतो, बरोबर आहे. तर आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण असायला हवी त्याच्याबद्दल, म्हणून मी हा पॉईंट एक्स्ट्रा घेते तुम्हाला एरिथ्रोपोएसिसचा. तर एरिथ्रोपोएसिस अजून आपल्याला असं पण म्हणता येईल एरिथ्रोपोएसिसला तर फॉर्मेशन ऑफ सेल्स. ओके तर बघा याच्यात दोन स्टेप असतात, मॅच्युरेशन ऑफ सेल आणि सेकंड आहे ते फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. बघा हे टोटली आपण आरबीसीचं फक्त एवढंच बघितलं होतं की फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स आर रेड ब्लड सेल्स इज कॉल्ड ॲज एरिथ्रोपोएसिस. तर त्याच्या जे काही थोडस आपल्याला त्याच्या डिटेलमध्येही माहिती असायला हवी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्यासाठी घेते. तर बघा फर्स्ट स्टेप आहे मॅच्युरेशन ऑफ सेल. तर बघा मॅच्युरेशन काय असतं, बघा ड्युरिंग द मॅच्युरेशन प्रोसेस ऑफ सेल, जेव्हा सेल मॅच्युअर होत असते, ओके, तर डिक्रीजेस द साईज अँड लूजेस इट न्यूक्लियस. तर त्यावेळेस काय होतं त्याची साईज डिक्रीज होते आणि न्यूक्लियस पण काय होत असतं लूज होत असतं. द चेंजेस डिपेंड्स ऑन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन B12 अँड फोलिक ऍसिड. तर जे काही चेंजेस आहेत तर ते कशावरती डिपेंड असतात सेल्स मधले, तर प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन B12. बघा B12 व्हिटॅमिन वरती हे जे काही सेल्स मधले चेंजेस असतात, जसं की मॅच्युरेशनचे फेज म्हणजे साईज काय होत असतं डिक्रीज होते साईज आणि लूज होतं त्याचं न्यूक्लियस. तर ते असे जे काही चेंजेस असतात ते डिपेंड कशावर असतात, तर प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन B12 म्हणजे B12 कॉन्सन्ट्रेशनवर. काल आपण कसं बघितलं क्लोटिंग मध्ये व्हिटॅमिन K लागतं, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं क्लोटिंग, तसं हे मॅच्युरेशन व्हिटॅमिन B12 वरती डिपेंड असतं अँड द फोलिक ऍसिड आणि फोलिक ऍसिड वरती. दीज फॅक्टर्स आर प्रेझेंट इन मिल्क प्रोडक्ट. आता हे जे व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड आहे तर ते कशामध्ये प्रेझेंट असतात बघा, मिल्क प्रोडक्ट मध्ये असतात, त्याच्यानंतर मीट मध्ये, ग्रीन व्हेजिटेबल्स याच्यामध्ये हे व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड प्रेझेंट असतं. ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12 डिपेंड्स ऑन द प्रेझेन्स ऑफ ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन जो आहे तो काय आहे इंट्रेन्सिक फॅक्टर आणि ते ग्लायकोप्रोटीन जे आहे तर ते सिक्रेट कोण करतं तर पॅरायटल सेल्स विच इज अ प्रेझेंट इन गॅस्ट्रिक ग्लँड. बघा गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये पॅरायटल सेल्स मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये पॅरायटल सेल्स असतात, तर त्या पॅरायटल सेल्स काय करतात तर ग्लायकोप्रोटीन सिक्रेट करत असतात आणि ते ग्लायकोप्रोटीन जे आहे तर ते त्याच्यावर हे म्हणजे ते ऍब्झॉर्ब करत असतं व्हिटॅमिन B12. बघा गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये पॅरायटल सेल्स असतात, तर पॅरायटल सेल्स हे ग्लायकोप्रोटीन रिलीज करत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो इंट्रेन्सिक फॅक्टर, आणि त्याच्यावर डिपेंड असतं ऍब्सॉर्प्शन कशाचं व्हिटॅमिन B12. बघा द नॉर्मली डेली रिक्वायरमेंट ऑफ व्हिटॅमिन B12, तर आपल्याला माहित असायला हवं की डेली रिक्वायरमेंट किती पाहिजे व्हिटॅमिन B12ची, तर किती 1 to 2 मायक्रोग्रॅम. बघा ते मायक्रोग्रॅम आहे. सिन्स द व्हिटॅमिन इज स्टोअर्ड इन द लिव्हर इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी इन इंटेक मे नॉट बी सेन्स इमिडिएटली. ओके तर त्याचा इंटेक आपला कसा पाहिजे व्यवस्थित, म्हणजे त्याची डिफिशियन्सी व्हायला नाही पाहिजे. ओके तर फोलिक ऍसिड इज ऍब्झॉर्ब बाय द सेल्स इन द वॉल्स ऑफ डिओडिनम जजनम वेअर इट अंडरगो चेंज बिफोर एंटरिंग द ब्लड. तर ते फोलिक ऍसिड कुठे ऍब्झॉर्ब होत असतं, द वॉल्स ऑफ डिओडिनम. नॉर्मल डेली रिक्वायरमेंट ऑफ फोलिक ऍसिड, तर फोलिक ऍसिडची सुद्धा किती रिक्वायरमेंट पाहिजे 100 to 200 मायक्रोग्रॅम. ओके डिफिशियन्सी इनटेक इज सेन्स्ड विद इन अ फ्यू मंथ्स. जेव्हा समजा कमी आपला जर इनटेक कमी असेल तर त्याची डिफिशियन्सी कधी जाणवते, तर फ्यू मंथ्स मध्ये त्याची डिफिशियन्सी जाणवते, लगेच जाणवत नाही. हे झाली फर्स्ट स्टेप मॅच्युरेशनची. त्याच्यानंतर सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन इनसाइड द सेल. तर हिमोग्लोबिन जे आहे तर ते काही कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. बघा हिमोग्लोबिनचं आपण ऑलरेडी बघितलं होतं तेच इथं आहे. तर बघा जे सेकंड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन इनसाइड द सेल. तर हिमोग्लोबिन काय आहे, कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे विच कन्सिस्टिंग ऑफ ग्लोबिन आयर्न कंटेनिंग कॉम्पोनंट कॉल्ड एज हिम. ओके प्रोटीन पार्ट अँड आहे प्रोटीन पार्ट आपण कशाला म्हणतो ग्लोबिनला, आणि आयर्न कंटेनिंग कशाला म्हणतो तर हिमला. तर विच सिंथेसाइज इनसाइड डेव्हलपिंग एरिथ्रोसाइट्स इन द रेड बोन मॅरो. आणि नॉर्मल डाएट मध्ये ओके नॉर्मल डाएट कंटेनिंग मीट एग्स अँड होल मीट ब्रेड अँड ग्रीन व्हेजिटेबल्स विच कंटेन द इनफ आयर्न. बघा आयर्न कशामध्ये प्रेझेंट असतं, तर मीट मध्ये एग्स आणि
होल मील ब्रेड मध्ये, त्याच्यानंतर ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये. तर हिमोग्लोबिन जेव्हा येतं ते कंबाइन्स विथ कंबाइन होतं ऑक्सिजन सोबत आणि काय फॉर्म करतं ऑक्सी हिमोग्लोबिन विच गिव्हिंग द कॅरेक्टरिस्टिक्स रेड कलर टू द ब्लड. बघा हे ऑक्सी हिमोग्लोबिन मुळे आपल्या ब्लडला जो काही कलर येतो तो रेड. ओके, इट इज इन्वॉल्व इन द ट्रान्सपोर्ट ऑफ सीओ टू फ्रॉम द बॉडी सेल्स अँड टू द लंग्स फॉर एक्सक्रिशन. तर या दोन स्टेप्स आहेत एरिथ्रोपोयसिस, मॅच्युरेशन ऑफ सेल आणि फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. तर हे कशासाठी घेतलं, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावं आणि कशामध्ये कुठले कंटेंट प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे कंट्रोल ऑफ एरिथ्रोपोयसिस. ओके, लास्ट पॉइंट आहे कंट्रोल ऑफ एरिथ्रोपोयसिस. द नंबर ऑफ आरबीसीस इज फेअरली कॉन्स्टंट. बघा हे जे एरिथ्रोपोयसिस प्रोसेस बघितली आपण, तर ती कंट्रोल कशी कंट्रोल होते हे पण आपल्याला माहित असायला. तर नंबर ऑफ आरबीसीस इज फेअरली कॉन्स्टंट, तर बऱ्यापैकी त्या कशा कॉन्स्टंट असतात, इट इंडिकेट्स दॅट. तर कॉन्स्टंट म्हणल्यानंतर आपण काय म्हणू शकतो, त्यावेळेस काय झालं असतं, द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ आरबीसीस इन द बोन मॅरो इज मॅच्ड बाय द रेट ऑफ इट डिस्ट्रक्शन. म्हणजे बघा ज्या काही जेवढं काही प्रोडक्शन होते आरबीसीसचं, ओके, तर ते मॅच व्हायला पाहिजे त्याच्या डिस्ट्रक्शन एवढं. ओके, मग ते व्यवस्थित त्याचा म्हणजे मेळ आपण म्हणतो ना, दोन्ही जेवढं काही रेट होतं प्रोडक्शनचा रेट आहे तसाच डिस्ट्रक्शनचा पण रेट असायला हवा, किंवा डिस्ट्रक्शनचा जसा आहे तसाच प्रोडक्शनचा असायला हवा, तर ते मेंटेन ठेवणं. तर दिस इज ड्यू टू द निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कंट्रोलिंग द प्रोसेस ऑफ एरिथ्रोपोयसिस. तर बघा कंट्रोलिंग प्रोसेस आहे ही, म्हणजे जे काही नंबर्स आहेत एरिथ्रोसाइटचे तर ते कसे कंट्रोल होतात, तर त्या दोन्हीचा दोन्हीला मेंटेन ठेवून, म्हणजे जेवढंच डिस्ट्रक्शन आहे तेवढंच प्रोडक्शन व्हायला पाहिजे. तर स्टिम्युलस फॉर द एरिथ्रोपोयसिस इज हायपोक्झिया. बघा हे जे एरिथ्रोपोयसिसची प्रोसेस आहे तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतं, हायपोक्झिया. हायपोक्झिया म्हणजे काय, तर डिफिशियंट ऑक्सिजन सप्लाय टू द ब्लड सेल्स. बघा जेव्हा ऑक्सिजन सप्लाय कमी झालेला असतो ब्लडला, अशा कंडिशनला आपण काय म्हणतोय, हायपोक्झिया. तर त्यावेळेस काय होत असतं, तर जेव्हा हायपोक्झिया म्हणजे जेव्हा ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो तर त्यावेळेस हे हायपोक्झिया स्टिम्युलेट करतं एरिथ्रोपोयसिसच्या प्रोसेसला, म्हणजे अजून प्रोडक्शन व्हायला हवं आरबीसीसचं. तर हे थोडक्यात काय करतं, हायपोक्झिया कंट्रोल करते. तर हायपोक्झिया ऑकर्स इन द फॉलोइंग कंडिशन. बघा कुठल्या कंडिशन्स मध्ये असतं, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड इज रिड्युस्ड आयदर बाय द हिमोरेज. हिमोरेज म्हणजे काय, तर लॉस ऑफ ब्लड or the hemolysis, that is excessive erythrocytes breakdown. Hemolysis म्हणजे काय, the breakdown of erythrocyte. बघा हायपोक्झिया म्हणजे काय, तर ऑक्सिजन सप्लाय कमी होतो आणि ह्या जेव्हा कमी होतो तर तेव्हा हे स्टिम्युलस पास करतात कोणाला, एरिथ्रोपोयसिस साठी, की प्रोडक्शन आरबीसीसचं व्हायला हवं, म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये ते प्रोडक्शन स्टार्ट होतं. त्याच्यानंतर बघा तो हायपोक्झिया कधी होतो, तर बघा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जेव्हा कमी झालेली असते कशामुळे, आयदर बाय द हिमोरेज. हिमोरेज म्हणजे काय, तर लॉस ऑफ ब्लड ऑर द हिमोलायसिस. त्याच्यानंतर बघा रिडक्शन इन द ऑक्सिजन टेन्शन ऍट अ हाय अल्टिट्यूड. रिडक्शन जे आहे ऑक्सिजन टेन्शनचं, तर ते कमी झालं, ऑक्सिजन टेन्शन जे आहे तर ते कमी झालेलं असतं, रिड्यूस झालेलं असतं, आणि हायपोक्झिया स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ हार्मोन. तर बघा हायपोक्झिया जेव्हा होतो तर त्यावेळेस काय करतं ते, तर स्टिम्युलेट करतं अजून कशाला, तर जो काही हार्मोन आहे एरिथ्रोपोयटिन नावाचा, तर त्या हार्मोनला सिक्रेट होण्यासाठी मदत करतं. आणि कुठे, तर बाय द किडनीज. द हार्मोन विच स्टिम्युलेट्स अँड इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ प्रो एरिथ्रोब्लास्ट अँड रिलीज द इन्क्रीज नंबर ऑफ रेटिक्युलोसाइट्स. बघा प्रो एरिथ्रोब्लास्ट आणि रेटिक्युलोसाइट्स डायरेक्ट फॉर्म करतं हार्मोन, आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतात, तर आपल्या एरिथ्रोसाइट फॉर्म होतात. द प्रोडक्शन ऑफ एरिथ्रोपोएटिन डिक्लाइन्स वेन द स्टिम्युलस ऑफ हायपोक्झिया इज करेक्टेड. तर अशा प्रकारे ते करेक्ट केलं जातं. आणि आताच सांगितलेलं मी डिस्ट्रक्शन ऑफ एरिथ्रोसाइट, तर एरिथ्रोसाइटचं जे काही डिस्ट्रक्शन आहे तर ते काय असतं बघा, तर जेव्हा ब्रेकडाऊन होतं एरिथ्रोसाइट्सचं, ओके, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो अजून, हिमोलायसिस. द ब्रेकडाऊन ऑफ एरिथ्रोसाइट विच इज कॉल्ड म्हणजे एरिथ्रोसाइट किंवा हिमोलायसिस आपण त्याला म्हणतो. आणि ते कधी होतं, विच इज कॅरीड बाय द फॅगोसाइट रेटिक्युलो एंडोथेलियल सेल. ते कशामुळे होतं, तर रेटिक्युलो एंडोथेलियल सेल्स करतात.
आणि मेल साईट जी आहे हिमोलायसिसची म्हणजे कुठे ते डिस्ट्रक्शन होतं आरबीसीस, तर बघा ती साईट कोणती, स्प्लीन, बोन मॅरो अँड द लिव्हर. आणि जो काही आयर्न आहे तर तो काय होतो, रिलीज होतो कुठं, हिमोलायसिस मध्ये. आणि तो रिटेन कधी म्हणजे तसाच बॉडीमध्ये राहतो आणि तो फ्युचर यूज साठी म्हणजे फ्युचर साठी यूज होतो. पुढचे जे काही एरिथ्रोपोयसिसचे प्रोसेस असेल, एरिथ्रोसाइट फॉर्म होणार आहे, ओके, हिमोग्लोबिन नवीन मॉलिक्युल फॉर्म होणार आहे, तर त्यावेळेस ते आयर्न पार्ट यूज होतो. आणि जे काही बिलिवर्डिन आहे तर ते बिलिवर्डिन फॉर्म होतं कशापासून, प्रोटीन पार्ट जो आहे एरिथ्रोसाइटचा त्याच्यापासून. आणि ते रिड्यूस होतं कशामध्ये, येलो पिगमेंट मध्ये, विच इज कॉल्ड ॲज बिली रुबिन. बघा बिलिवर्डिनचं कन्वर्जन बिली रुबिन मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर काय, तर ते काय होतं, बिफोर इट इज बाउंड टू द प्लाझ्मा ग्लोबिन अँड ते ट्रान्सपोर्ट होतात लिव्हर मध्ये. आणि लिव्हर मध्ये ते गेल्यानंतर ते चेंज फ्रॉम द फॅट सोल्युबल टू द वॉटर सोल्युबल अँड एक्सक्रिटेड द कॉन्स्टिट्यूट ऑफ बाइल. आणि काय करतात, एक्सक्रीट करतात. तर इथे आपला फिफ्थ चॅप्टर संपलेला आहे. एनीवन हॅविंग एनी क्वेरी, एनी प्रॉब्लेम? समजलंय का सगळ्यांना? येस मॅम. प्रोसेस समजली का आज घेतलेल्या सगळ्या प्रोसेस? येस मॅम. ओके, तर आपण आज रिव्हिजन घेऊयात. तर मी काही तुम्हाला आता कंपल्शन करत नाही, कारण की माझ्याकडून फक्त पीपीटी शेअर झाल्या होत्या, नोट्स नेटवर्कच्या ह्याच्यामुळे शेअर नाही झाल्या. तर केलाय का खरं सगळ्यांनी स्टडी? एव्हरीवन? नो मॅम. ओके, तर मग नेक्स्ट लेक्चरला घ्यायचं का आपण? येस मॅम. येस मॅम. ओके, तर आपलं आपण आपण पूर्णच चॅप्टरचं रिव्हिजन घेऊयात. ओके, आता मीच तुम्हाला रिवाइज करून घेते पूर्ण टोटली. तर आपण बघितलं होतं बघा, ब्लड ब्लड म्हणजे काय, तर ते काय फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ओके, तर त्याच्यानंतर त्याचे जे काही सेल्स आहेत, त्या टाइप्स आहेत, तर ते टाइप्स बघितले होते. त्या टाइप्स नंतर आपण स्पेसिफिकली सगळे म्हणजे आरबीसीस काय असतात, ओके, त्याचा जे काही साईज आहे ते साईज बघितली होती. त्याच्यानंतर हिमोग्लोबिनची टोटल प्रोसेस बघितली होती. हिमोग्लोबिन नंतर परत आपण डब्ल्यूबीसीस बघितल्या, तर त्या डब्ल्यूबीसीस मध्ये एक ग्रॅन्युलोसाइट्स ग्रॅन्युलोसाइट्स बघितल्या. त्याच्यानंतर बघा पुढचा पार्ट होता तो प्लेटलेट्स बघितले आपण. प्लेटलेट्स नंतर आपण हे बघितलं, ब्लड ग्रुप्स बघितले, ब्लड ग्रुप्स ए बी, ओके, ए बी आणि ओ असे चार असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आर एच फॅक्टर कशावरून असतो, कोणत्या अँटीजन, कोणत्या अँटीबॉडीज असतात. त्याच्यानंतर आजचं लेक्चर झालं, ओके, त्याच्यानंतर पुन्हा क्लॉटिंग बघितलं आपण, क्लॉटिंगची जी काही प्रोसेस आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण हिमोपोएसिसची प्रोसेस बघितली, म्हणजे जे काही सेल्स आहेत तर ते कसे फॉर्म होतात. तर एवढं सगळं आता आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये ओव्हरऑल सगळ्यामध्ये सगळं समजले तुम्हाला? आता आपण नेक्स्ट लेक्चरला फायनल करूया. आता मी आता लगेच शेअर करते तुम्हाला नोट्स, डोंट वेरी अबाउट दिस. पीपीटी तरी मिळालेत ना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके, तर या स्टेप्स तर समजल्या सगळ्या? येस मॅम. काय एकदा हे सांगावं लागेल तुम्हाला अजून? रिस्पॉन्स समजलंय का एकदा परत सांगावं लागेल अजून? फ्रँकली सांगा, समजलंय समजलंय का सगळ्यांना ते तर सांगा. हा समजलंय असेल तर येस तरी म्हणा. येस येस मॅम. तर कोण हे एक्सप्लेन करू शकेल का आता? सिम्पल आहे, नुसतं सांगायचंय तुम्हाला. येस, हिमोसाइट ब्लास्ट आहे, त्याच्यापासून पॅरोब्लास्ट. इथून इथून सांगा म्हणजे व्यवस्थित लिंक लागेल. हिमोपायसिस स्टेजेस डेव्हलप्ड ऑफ ब्लड सेल्स. हिमोपोयसिस म्हणजे काय असत?
ब्लड सेलचा स्टेजेस जे काही ब्लड सेल्स आहेत तर त्याचे जे काही डेव्हलपमेंट होत असते प्रोडक्शन होत असतं तर त्याच्या जे काही स्टेजेस असतात त्या स्टेजेस म्हणजे प्रोसेस म्हणजे हिमोओएसिस. ओके सांगा हा सुप्रिया बनगर. ज्या ब्लड सेलचे स्टेजेस असतात त्या डेव्हलप होतात त्यालाच हिमोपोएसिस म्हणतात. ओके नेक्स्ट. आणि हिमोसाइट हिमोसाइटोब्लास्ट आहे त्याच्यापासून प्रॉपर ल्युब्लास्ट प्रोड्यूस होत आणि नंतर त्याच्यापासून अर्ली रेट्रोब्लास्ट हे प्रोड्यूस होत आणि अर्ली रेट्रोब्लास्ट पासून इंटरमिडिएट इरेट्रोब्लास्ट प्रोसेस होती आणि त्याच्यातनं लेट इरेथ्रोब्लास्ट प्रोड्यूस होत आणि त्या लेट इरेथ्रोब्लास्ट मधून रेटिक्लोसाइट्स म्हणजे प्रोड्यूस होत आणि रेटिक्लोसाइट्स पासून इरेथ्रोसाइट्स प्रोसेस म्हणजे आरबीसी प्रोड्यूस होतात. ओके गुड. पुढची प्रोसेस सांगताय का बेसोफिलची? येस मॅम. हिमोसाइट ही प्रोसेस बेसोफिल कसं प्रोसेस प्रोड्यूस होत ह्याचे हिमोसाइटोब्लास्ट आहे त्याच्यापासून मायोलोब्लास्ट प्रोड्यूस होत मायोलोब्लास्ट पासून प्रोमायोसाइट्स प्रोड्यूस होतात आणि प्रोमायोसाइट्स पासून बॅसोफिल मायोलोक्स प्रोड्यूस होतात आणि त्याच्यापासून बॅसोलोफिल्स प्रोड्यूस म्हणजे तयार होत. ओके गुड. हिमोसाइटोब्लास्ट पासून मिलोब्लास्ट प्रोड्यूस होत त्याच्यापासून नंतर मायोक्लोसाइट्स प्रेझेंट होत त्याच्यापासून नंतर न्यूट्रोफिलिक मायोलोसाइट्स प्रेझेंट होत प्रोड्यूस होत आणि नंतर एवढे सगळे प्रोसेस झाल्यानंतर न्यूरोफिल्स प्रेझेंट होत म्हणजे तयार होत. ओके. आणि इओसिनोफिल हिमोटोसाइट ब्लास्ट आहे त्याच्यापासून मायोलोसाइट ब्लास्ट प्रोड्यूस होत आणि नंतर त्याच्यानंतर प्रोमायोसाइट प्रोड्यूस होत आणि त्याच्यानंतर इसेनोफिलस मायोलोसाइट प्रोड्यूस होत आणि एवढी ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर इसेनोफिल्स तयार होत. ओके. मोनोसाइट आणि लिम्फोसाइट ओके नेक्स्ट अजून कोण सांगते? मॅम मी सांगू. हा हिमोसाइटोब्लास्ट पासून कन्वर्जन मोनोसाइटोब्लास्ट मध्ये होतं आणि नंतर मोनोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइट फॉर्म होतं आणि नंतर हिमोसाइटोब्लास्ट पासून लिम्फोब्लास्ट तयार होतं आणि नंतर लिम्फोसाइट त्याच्यापासून तयार होतं. ओके. हे अजून कोण सांगतात सुरुवातीपासून? मॅम मी सांगू का? कोण आहे? कोण सांगत आहे? हा अश्विनी यादव. येस सांगा. हिमोपोएसिस डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल्स. ओके गुड. हा हिमोपोएटिक स्टेम सेल्स मीन्स हिमोसाइटोब्लास्ट त्याच्यापासून पोरिटोब्लास्ट तयार होतात प्रोड्यूस होतात त्याच्यापासून अर्ली इर्थोब्लास्ट त्याच्यापासून इंटरमिडिएट अर्थोब्लास्ट प्रोड्यूस होतात नंतर लेट इर्थोब्लास्ट प्रोड्यूस होतात त्याच्यापासून रेटिक्युलोसाइट्स आणि त्याच्यापासून इर्थोसाइट्स प्रोड्यूस होतात. ओके. बेसोफिल बेसोफिल हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट तयार होतात नंतर प्रोमायलोसाइट्स प्रोड्यूस होतात त्याच्यापासून बेसोफिलिक मायलोसाइट्स त्याच्यापासून बेसोफिल्स प्रोड्यूस होतात. ओके. आणि हे न्यूट्रोफिल इओसिनोफिल हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात
प्रोमायलोसाइट प्रोड्यूस होतात, नंतर न्यूट्रोफिलिक मायलोसाइट्स प्रोड्यूस होतात आणि नंतर न्यूरोफिल्स तयार होतात. हिमोसायटोब्लास्ट पासून इसेनोफिल्स हिमोसायटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात, नंतर प्रोमायलोसाइट्स प्रोड्यूस होतात, नंतर इसोनोफिलिक मायलोब्लास्ट आणि त्याच्यापासून इसोनोफिल्स प्रोड्यूस होतात. ओके गुड. अजून कोण सांगतंय? मी सांगू. हा गुंड प्रतीक्षा. हिमोपोएसिस इज द स्टेज. हिमोपोएसिस म्हणजे स्टेजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ द ब्लड सेल. हिमोसायटोब्लास्ट प्रोड्यूस प्रो इरिथ्रोब्लास्ट प्रोड्यूस अर्ली इरिथ्रोब्लास्ट. अर्ली इरिथ्रोब्लास्ट प्रोड्यूस इंटरमिडिएटेड इरिथ्रोब्लास्ट. इंटरमिडिएटेड इरिथ्रोब्लास्ट प्रोड्यूस लेट इरिथ्रोब्लास्ट. लेट इरिथ्रोब्लास्ट प्रोड्यूस रेटिक्युलोसाइट. रेटिक्युलोसाइट प्रोड्यूस इरिथ्रोसाइट्स. हिमोसाइटोब्लास्ट प्रोड्यूस मायलोब्लास्ट. मायलोब्लास्ट प्रोड्यूस प्रोमायलोसाइट्स प्रोड्यूस बेसोफिलिक मायलोसाइट्स. बेसोफिलिक मायलोसाइट्स प्रोड्यूस बेसोफिल्स. हिमोसाइटोब्लास्ट प्रोड्यूस मायलोब्लास्ट. मायलोब्लास्ट प्रोड्यूस प्रोमायलोब्लास्ट प्रोड्यूस न्यूट्रोफिलिक मायलोब्लास्ट. न्यूट्रोफिलिक मायलोब्लास्ट प्रोड्यूस न्यूट्रोफिल्स. हिमोमायलोब्लास्ट प्रोड्यूस मायलोब्लास्ट. मायलोब्लास्ट प्रोड्यूस प्रोमायलोब्लास्ट. आणि प्रोमायलोब्लास्ट प्रोड्यूस इसिनोफिलिक मायलोब्लास्ट. इसिनोफिलिक मायलोब्लास्ट प्रोड्यूस इसिनोफिल्स. हिमोसाइटोब्लास्ट प्रोड्यूस मोनोसाइटोब्लास्ट. आणि मोनोसाइटोब्लास्ट प्रोड्यूस मोनोसाइट्स. हिमोसाइटोब्लास्ट प्रोड्यूस लिम्फोब्लास्ट. आणि लिम्फोब्लास्ट प्रोड्यूस लिम्फोसाइट्स. ओके गुड. कोण सांगत अजून? मॅम सांगू का? मॅम वन बाय वन. मॅम सांगू का? हा मुलं आणि अप्रोच. हिमोपोएसिस पासून ते इन द डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल्स. ओके. हा हिमोटोफाइट स्टीम सेल्स पासून प्रोटोब्लास्ट, त्याच्यानंतर अर्ली आयथ्रोब्लास्ट, त्याच्यानंतर इंट्रामिडिएट आयथ्रोब्लास्ट, त्याच्यानंतर लेट आयथ्रोब्लास्ट, त्याच्यानंतर रेटिक्युलोसाइट, त्याच्यानंतर आर्टिक्युलोसाइट. ओके हे केलं तुम्ही हिमोसाइटोब्लास्ट. हा त्याच्यानंतर बेसोफिल्स. हिमोसाइटोब्लास्ट पासून मायटोब्लास्ट, त्याच्यानंतर प्रोमायलोसाइट, त्याच्यानंतर बॅसोफिलिक मायलोसाइट, त्याच्यानंतर बॅसोनोफिल्स. हिमोसाइटोब्लास्ट, त्याच्यानंतर मायलोब्लास्ट, त्याच्यानंतर प्रोमायलोसाइट, त्याच्यानंतर न्यूरिफिलिक मायलोसाइट, त्याच्यापासून न्यूट्रोफिल तयार होतो. हिमोसाइटोब्लास्ट पासून मायटोब्लास्ट, त्याच्यानंतर प्रोमायलोसाइट, त्याच्यानंतर इसोनोफिलिक मायटोसाइट, त्याच्यानंतर इसोनोफिल्स तयार होत. हिमोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइटोब्लास्ट, त्याच्यापासून मोनोसाइट तयार होत. लिम्फोब्लास्ट पासून लिम्फोसाइट तयार.
ओके अजून कोण सांगताय मॅम मी सांगू हिमोब्लास्ट स्टेजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल्स ओके स्क्रीन इज विजिबल येस मॅम हा आता दिसायला प्लुरिपोटेंट हिमोपोएटिस स्टेम सेल्स हिमोसाइटोब्लास्ट पासून कोरिओथ्रोब्लास्ट तयार होतात त्याच्यापासून अर्ली इरेथ्रोब्लास्ट त्याच्यापासून इंटरमिडिएट इरेथ्रोब्लास्ट त्याच्यापासून लेट इरेथ्रोब्लास्ट त्याच्यापासून रेटिक्युलेसाइट्स त्याच्यापासून इरेथ्रोसाइट्स ओके हिमोसाइटोब्लास्ट त्याच्यापासून मायसिलोब्लास्ट त्याच्यापासून क्रोमायसिलोसाइट्स त्याच्यापासून बॅसिलोफिलिक मायमिलोसाइट्स त्याच्यापासून बॅसिलोफिल्स हिमोसाइटोब्लास्ट पासून मायसिलोब्लास्ट त्याच्यापासून क्रोमायसिलोब्लास्ट मायसिलोसाइट्स त्याच्यापासून न्यूट्रिओफिलिक मायोलोसाइट्स त्याच्यापासून न्यूरोफिल्स त्याच्यापासून हिमोसाइटोब्लास्ट त्याच्यापासून मायसिलोब्लास्ट त्याच्यापासून क्रोमायसिलोसाइट्स त्याच्यापासून इसिनोफिलिक मायक्लोसाइट्स त्याच्यापासून इसिनोफिल्स हिमोसाइटोब्लास्ट पासून मायकोब्लास्ट आणि लिम्फोब्लास्ट तयार होतात मायकोब्लास्ट पासून मोनोसाइट्स आणि लिम्फोब्लास्ट पासून लिम्फोसाइट्स ओके गुड नेक्स्ट मॅम मी सांगू हॅलो मॅम कोण सांगते मॅम सांगू का वन बाय वन मला तुमची नावं पण दिसत नाहीयेत नाव सांगा तुमचं आणि एक्सप्लेन करायला स्टार्ट करा अस्मिता भोसले ओके हिमोपोएसिस मीन्स ब्लड सेल्स तयार होतात त्यामध्ये कोणत्या स्टेजेस असतात ते त्यालाच हिमोपोएसिस असे म्हणले जाते हिमोसाइटोब्लास्ट पासून प्रो इरेथ्रोब्लास्ट प्रोड्यूस होतात प्रो इरेथ्रोब्लास्ट पासून अर्ली इरेथ्रोब्लास्ट तयार होतात अर्ली इरेथ्रोब्लास्ट पासून इंटरमिडिएट इरेथ्रोब्लास्ट प्रोड्यूस होतात इंटरमिडिएट इरेथ्रोब्लास्ट पासून लेट इरेथ्रोब्लास्ट प्रोड्यूस होतात आणि लेट इरेथ्रोब्लास्ट पासून रेटिकुलोसाइट्स प्रोड्यूस होतात आणि रेटिकुलोसाइट्स पासून इरेथ्रोसाइट्स प्रोड्यूस होतात बॅसोफिल्स हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात मायलोब्लास्ट पासून प्रोमायोलोसाइट प्रोड्यूस होतात प्रोमायोलोसाइट पासून बॅसोफिलिक मायलोसाइट प्रोड्यूस होतात आणि बॅसोफिलिक मायलोसाइट पासून बॅसोफिल्स ह्या तयार होतात हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट मायलोब्लास्ट पासून प्रोमायोलोसाइट प्रोड्यूस होतात प्रोमायोलोसाइट पासून न्यूट्रोफिलिक मायोलोसाइट प्रोड्यूस होतात आणि त्यापासून न्यूट्रोफिलिक मायोलोसाइट पासून न्यूट्रोफिल तयार होतात आणि हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात मायलोब्लास्ट पासून प्रोमायोलोसाइट आणि प्रोमायोलोसाइट पासून इसिनोफिलिक मायोलोसाइट आणि लास्ट इसिनोफिलिक मायलोसाइट्स पासून इसिनोफिल्स तयार होतात हिमोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइटोब्लास्ट आणि लिम्फोब्लास्ट तयार होतात आणि मोनोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइट्स आणि लिम्फोब्लास्ट पासून लिम्फोसाइट्स प्रोड्यूस होतात ओके नेक्स्ट मॅम मी सांगू हॅलो मॅम मॅम मी सांगू हा सुरुवातीला कोण म्हणलं होतं मॅम मी श्यामल गोसावी हा करा एक्सप्लेन यांचं झाल्यावर मी करा
हिमोपोएसिस म्हणजेच ब्लड ब्लड सेल्स डेव्हलपमेंट स्टेजेस. हिमोटोसाइटोब्लास्ट त्याच्यापासून प्रोड्यूस प्रो इलेक्ट्रोब्लास्ट प्रोड्यूस होतं आणि प्रो इलेक्ट्रोब्लास्ट इन प्रोड्यूस अर्ली इलेक्ट्रोब्लास्ट आणि अर्ली इलेक्ट्रोब्लास्ट प्रोड्यूस्ड इन इंटरमिडिएट इलेक्ट्रोब्लास्ट आणि त्याच्यापासून लेट इलेक्ट्रोब्लास्ट प्रोड्यूस होतं आणि लेट इलेक्ट्रोब्लास्ट पासून रेटिक्युलेट प्रोड्यूस होतं आणि रेटिक्युलेट पासून इलेक्ट्रोसाइट प्रोड्यूस होतं. हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतं आणि प्रोमायलोसाइट प्रोड्यूस होतं आणि प्रोमायलोसाइट पासून बेसोफिलिक मायलोसाइट प्रोड्यूस होतात आणि बेसोफिलिक मायलोसाइट पासून बेसोफिल्स प्रोड्यूस होतात. न्यूट्रोफिल्स हिमोसाइटोब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात, मायलोब्लास्ट पासून प्रोमायलोसाइट प्रोड्यूस होतात, प्रोमायलोसाइट पासून न्यूट्रोफिलिक मायलोसाइट प्रोड्यूस होतात आणि न्यूट्रोफिलिक मायलोसाइट पासून न्यूट्रोफिल प्रोड्यूस होतात. आणि हिमोसाइट ब्लास्ट पासून मायलोब्लास्ट प्रोड्यूस होतात, मायलोब्लास्ट पासून प्रोमायलोसाइट प्रोड्यूस होतात, प्रो मायलोसाइट पासून इसोफिलिक मायलोसाइट प्रोड्यूस होतात आणि त्याच्यापासून आयसोनोफिल्स प्रोड्यूस होतात. हिमोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइटोब्लास्ट आणि लिम्फोब्लास्ट प्रोड्यूस होतात, मोनोसाइटोब्लास्ट पासून मोनोसाइट प्रोड्यूस होतात आणि लिम्फोब्लास्ट पासून लिम्फोसाइट प्रोड्यूस होतात. ओके नेक्स्ट कोण सांगत अजून? हॅलो मॅम. येस एक्सप्लेन. मॅम कंट्रोल अँड इथ्रोपोएसिस थोडे पॉइंट थोडा पॉइंट शॉर्ट मध्ये रिपीट करा की कोणता? हा का कंट्रोल ऑफ इथ्रोपोएसिस. ओके कंट्रोल ऑफ इथ्रोपोएसिस ना. ओके तर बघा ह्याच्यामध्ये कंट्रोल म्हणजे काय तर इथ्रोपोएसिस म्हणजे इथ्रोपोएसिस समजले काय प्रोसेस इथ्रोपोएसिस म्हणजे. एरिथ्रोपोएसिस समजले का? एरिथ्रोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ आरबीसीस बरोबर आहे. तर बघा त्याचं जे काही फॉर्मेशन आहे त्याचा नंबर आहे बरोबर, तर तो मेंटेन करण्यासाठी ओके ही प्रोसेस मेंटेन राहण्यासाठी तर काय काय कशी ती मेंटेन राहते ते आपल्याला बघायचं या प्रोसेसमध्ये. तर बघा नंबर ऑफ आरबीसीस इज फेअरली कॉन्स्टंट म्हणजे फेअरली म्हणजे समजताना कधी तर तो म्हणजे कॉन्स्टंटच्या जवळ असतो. तर बघा इट इंडिकेट्स काय असतं ते फेअरली कॉन्स्टंट आरबीसीस. तर जेव्हा रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ आरबीसीस बघा आरबीसीस जो काही रेट आहे प्रोडक्शन इन द बोन मॅरो तो काय होतो मॅच व्हायला पाहिजे बाय द रेट ऑफ डिस्ट्रक्शन म्हणजे बघा जेवढ्या डिस्ट्रॉय होतात आरबीसीस तेवढ्याच काय झालं पाहिजे प्रोड्यूस झालं पाहिजे ते मेंटेन राहिलं पाहिजे की नाही. जेवढ्या डिस्ट्रॉय होते तेवढंच आहे असं तेवढंच प्रोड्यूस व्हायला पाहिजे बरोबर आहे. हा तर हा मग त्या कंट्रोल कशा होतात? ओके तर हे कंट्रोल करण्याचं काम मी कोण करते हे हायपोक्सिया. ओके तर हे हायपोक्सिया जे आहे तर ते मेनली कंट्रोल करतात. कसं? हायपोक्सिया म्हणजे काय ही तर एक डिफिशियन्सी आहे आणि आपण ती कसं काय कंट्रोल करते तर बघा हायपोक्सिया म्हणजे काय तर जेव्हा ऑक्सिजन सप्लाय जो आहे प्लांट सेल्सला तर जेव्हा कमी झालेली असते तर डिफिशियन्सी झाली असती. ओके डिफिशियंट ऑक्सिजन सप्लाय म्हणजे काय तर कमी झालेला असेल सप्लाय जेव्हा सेल्सला तर त्यावेळी काय करतं हे हायपोक्सिया जेव्हा कमी झालेला आहे तर ते नॉर्मल कसं करायचं? ओके ऑक्सिजन सप्लाय आपल्याला नॉर्मल करायचं आणि हा जो ऑक्सिजन सप्लाय तर तो कोण करणार असतं या आरबीसीस बरोबर आहे ते या आरबीसीस करणार असत तर त्या आरबीसीसचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. ओके कधी झालेला असेल कमी जेव्हा आता हा ऑक्सिजन सप्लाय कमी झाला तर कधी होणार जेव्हा आरबीसीस कमी आहे. ओके तर त्याचं प्रोडक्शन व्हायला हवं म्हणजे काय एरिथ्रोपोएसिस व्हायला हवी कॉमन जशी नॉर्मल असते तशी व्हायला हवी. तर त्याच्यासाठी मग हे हायपोक्सिया काय करतं तर एक प्रकारचा हार्मोन रिलीज करतं कोणता तर इथे दिले बघा एरिथ्रोपोएटिन. एरिथ्रोपोएटिन हा हार्मोन रिलीज करतो तर त्यावेळेस काय होतं तो एरिथ्रोपोएटिन जो आहे तर तो काय करतो जे काही प्रो एरिथ्रोब्लास्ट आहे ओके फर्स्ट स्टेप आहे तर ते प्रो एरिथ्रोब्लास्टचं प्रोडक्शन वाढवतो आणि त्याच्यामुळे प्रो एरिथ्रोब्लास्ट हे वाढलं
कंट्रोल ऑफ एरिथ्रोपोएसिस समजले ना? यस मॅम. यस मॅम. कोण सांगू शकेल का एरिथ्रोपोएसिस कंट्रोल कसं होतं, काय होतं तसं सांगितल्याप्रमाणे? सांगू मॅम. यस. नंबर ऑफ आरबीसीज फेअरली कॉन्स्टंट आणि ते इंडिकेटर्स रेट प्रोडक्शन आहे आरबीसीचं, ते बोन मॅरो मॅच्युर्ड असतं रेट ऑफ डिस्ट्रिक्शन मध्ये, आणि म्हणजे ते निगेटिव्हली फीडबॅक मेकॅनिझम कंट्रोल करण्याची प्रोसेस एरिथ्रोपोएसिस करतं, आणि ते सायमल्टेनियस एरिथ्रोपोएसिस आहे ते डिफिशियन्सी ऑक्सिजन सप्लाय करतं बॉडी मधल्या सेलला, आणि हायपोजन ऑकर फॉलोइंग कंडिशन्स, आणि ती ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ब्लड रिड्यूस हिमोनोफायसिस दॅट इज लूज ब्लड, लूज ब्लड हिमोलायसिसिस, आणि ते एक्सिवेस एरिथ्रोसाइट्स मध्ये ब्रेकडाऊन होतं, आणि नंतर रिडक्शन ऑक्सिजनचं टेन्शन हाय अल्टिट्यूड्स मध्ये, नंतर हायपोजन सायमोट्रेलेट ते प्रोडक्शन्स हार्मोन करतात, त्याला एरिथ्रोपोएटिक्स प्रायमरली बाय द किडनी, आणि हार्मोन सायमोट्रेलेट ते इन्क्रीज करतं प्रोडक्शन प्रो एरिथ्रोसाइट ब्लास्टचं, आणि रिलॅक्स करतं इन्क्रीजिंग नंबर ऑफ रेटिकुलोसाइट्स इन ब्लड मध्ये, आणि त्याचं प्रोडक्शन एरिथ्रोसाइट डिक्लेन्स सायमोट्रेनिक करतं हायपोपोक्सिस करेक्टेडली. ओके. हा तर हे कंट्रोल ऑफ एरिथ्रोपोएसिस संपलेलं आपला, तर याच्यामध्ये काही अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मला मिळाली तर मी तुम्हाला सांगेन. अजून फॉर एक्झाम्पल जे म्हणजे एखादा डिसीज वगैरे नवीन कुठला असेल तर तो मी सांगेन. तर असं तर चॅप्टर संपलेला आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नो मॅम. ओके.
ओके गिव मी अटेंडेंस. रोल नंबर वन. रोल नंबर वन प्रेजेंट मैम. टू प्रेजेंट मैम. थ्री प्रेजेंट मैम. फोर प्रेजेंट मैम. फाइव प्रेजेंट मैम. सिक्स प्रेजेंट मैम. सेवन प्रेजेंट मैम. एट मैम. नाइन प्रेजेंट मैम. टेन प्रेजेंट. इलेवन प्रेजेंट. इलेवन प्रेजेंट लावले मी. ट्वेल्व प्रेजेंट. थर्टीन प्रेजेंट. फोर्टीन प्रेजेंट. फिफ्टीन प्रेजेंट. सिक्सटीन प्रेजेंट. सेवेंटीन प्रेजेंट. एटीन प्रेजेंट. नाइनटीन प्रेजेंट. ट्वेंटी प्रेजेंट. ट्वेंटी वन. रोल नंबर ट्वेंटी वन. ट्वेंटी टू प्रेजेंट मैम. ट्वेंटी थ्री प्रेजेंट मैम. ट्वेंटी फोर. रोल नंबर ट्वेंटी फोर. ट्वेंटी फाइव. रोल नंबर ट्वेंटी फाइव. ट्वेंटी सिक्स. ट्वेंटी सेवन प्रेजेंट मैम. ट्वेंटी सेवन प्रेजेंट मैम. ट्वेंटी एट प्रेजेंट मैम. ट्वेंटी नाइन. रोल नंबर ट्वेंटी नाइन. थर्टी प्रेजेंट मैम. थर्टी वन प्रेजेंट मैम. थर्टी टू प्रेजेंट मैम. थर्टी थ्री प्रेजेंट मैम. थर्टी फोर. रोल नंबर थर्टी फोर. थर्टी फाइव. रोल नंबर थर्टी फाइव. थर्टी सिक्स प्रेजेंट मैम. थर्टी सेवन प्रेजेंट मैम. थर्टी एट प्रेजेंट मैम. थर्टी नाइन प्रेजेंट मैम. फोर्टी प्रेजेंट मैम. फोर्टी वन प्रेजेंट मैम. फोर्टी टू प्रेजेंट मैम. फोर्टी थ्री प्रेजेंट मैम. फोर्टी फोर. रोल नंबर फोर्टी फोर. फोर्टी फाइव प्रेजेंट मैम. फोर्टी फाइव. फोर्टी सिक्स प्रेजेंट मैम. फोर्टी सेवन. रोल नंबर फोर्टी सेवन. फोर्टी एट प्रेजेंट मैम. फोर्टी नाइन प्रेजेंट मैम. फिफ्टी प्रेजेंट मैम. फिफ्टी वन प्रेजेंट मैम. फिफ्टी टू प्रेजेंट मैम. फिफ्टी थ्री प्रेजेंट मैम. फिफ्टी फोर प्रेजेंट मैम. फिफ्टी फाइव. रोल नंबर फिफ्टी फाइव प्रेजेंट मैम. ओके. फिफ्टी सिक्स प्रेजेंट मैम. फिफ्टी सेवन प्रेजेंट मैम. फिफ्टी एट प्रेजेंट मैम. फिफ्टी नाइन. रोल नंबर फिफ्टी नाइन. सिक्सटी प्रेजेंट मैम. सिक्सटी. ओके. सिक्सटी वन प्रेजेंट मैम. सिक्सटी टू. रोल नंबर सिक्सटी टू. सिक्सटी थ्री प्रेजेंट मैम. सिक्सटी फोर प्रेजेंट मैम. सिक्सटी फाइव प्रेजेंट मैम. सिक्सटी सिक्स प्रेजेंट. सिक्सटी सेवन प्रेजेंट. 68 प्रेजेंट. ओके. बघा आप सेंड नंबर. रोल नंबर 21 24 25 29 34 35 मैम. 29 प्रेजेंट है. 34 35 44 47 59 62 को
कोण आहे का प्रेझेंट आपलं? 29 मॅडम. सांगितलं तुम्ही, केलं मी. ओके, तुमचं नेक्स्ट लेक्चर कशाचं आहे? कोग्नोसी. कोग्नोसी.